नवी मुंबईमध्ये विजेची समस्या आता भीषण रूप प्राप्त करून राहिलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर वारंवार वीज जाणं, वीज चोरी, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर खराब, या सगळ्या समस्येमुळे नवी मुंबईतील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून खासदार राजन विचारे यांनी आज सिडको गेस्ट हाऊस येथे एक मीटिंग घेतली, बैठक झाली. या बैठकीमध्ये MSCB चे अधिकारी आणि कर्मचारी या बैठकीमध्ये अधिकारी उपस्थित होते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रभागातले वॉर्डमधले नगरसेवक, शिवसेनेचे नगरसेवक देखील उपस्थित होते. या माध्यमातून त्यांनी आपापले आपल्या वॉर्डमधील आपल्या प्रभागातील वेगवेगळे प्रश्न लाईटच्या संदर्भात मांडलेले आहेत. त्यामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर वीज चोरी असेल, वाढीव वीज बिल असेल, त्याच्यानंतर DP बदलण्याचं काम असेल, ते ह्या अशा प्रकारची कामं अजूनही झालेली नाही आहेत. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी रोष व्यक्त होत आहे. त्याचाच परिणिती म्हणून लोकप्रतिनिधींनी आता MSCBच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं आहे. या मीटिंगमध्ये देखील हेच घडलं. पाहूया त्या बैठकीसंदर्भातलं एक विशेष रिपोर्ट. वीस कोटीचं काम का झालं नाही आणि तुम्ही काय केला, गलत बांधला. मी ट्रान्सफॉर्मर बसून केबल जर तुम्ही जर चेंज नाही केले 30 वर्षापूर्वीचे तर केबल राहणार कुठे? केबल जातात ते DP सगळं ओपन साईड. आणि आज तुम्ही लोकांना पैसे प्रत्येक वेळेस पैसे, आणि सर्वात मोठे याचा प्रॉब्लेम काय, रात्री लाईन गेली तर आमचे नशीब आहे. इथे आर्मीमध्ये आता नवीन अधिकारी देशपांडे साहेब आणि शिंदे आले. ठीक आहे, काम थोडासा उशिरा होतं शिंदे, रात्री 3 वाजता 4 वाजता फोन करा, ते फोन उचलत आहे. ऐका ना जरा, महत्वाचा विषय आहे, ते फोन उचलत आहे. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो नाईटला, जे तुमचे कर्मचारी असतात लाईन गेल्यानंतर फोन केला तर ते लोक फोन बाजूला ठेवून तो ऑफिस ओपन ठेवून कुठे निघून जातात पताच नाही. रात्रभर शोध ऑफिस मिळत नाही. आम्ही काय करायचं? मला वाटतं 2 ते 3 दिवसापूर्वी नागपूरमध्ये ओव्हरहेडला हात लागून 3 दिवसामध्ये 4 मुलांचं मृत्युमुखी झाले, आणि त्या संदर्भात आता असलेला पावसाळा लक्षात घेता या इथल्या जी भूमिगत गटार आहेत किंवा भूमिगत पाईपलाईन आहेत किंवा नाले आहेत ह्यामधून ज्या केबल्स गेलेल्या आहेत, तर त्या संदर्भामध्ये तातडीने त्याचं हे करून निराकरण करून ते काम लवकरात लवकर करावं यासाठी आज मीटिंग होती. त्याचबरोबर MSCBचे हे वेळेवर येत नाहीत, उदाहरणार्थ रीडिंग घेण्यासाठी जे हे असतात ते लोक वेळेवर येत नसल्या कारणाने त्या युनिटमध्ये वाढ होऊन बिल जास्तीने ग्राहकांना भरावं लागतं. तर ते जर वेळेत बिल त्यांनी जर भरलं तर सर्वसामान्यांना जी युनिट वाढल्यामुळे जी बिलामध्ये वाढ होते ती होणार नाही. आणि त्याचबरोबर कित्येक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर पाहिजेत. उदाहरणार्थ तुमच्या ऐरोलीमध्ये घनसोली विभागामध्ये 37 वर्षापूर्वीचा ट्रान्सफॉर्मर आहे, तो आज ताग्यात त्यांनी बदललेला नाही, आणि तो बदलणे गरजेचं आहे कारण त्यावेळची लोकसंख्या आत्ताची लोकसंख्या ही लक्षात घेता आज ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी वाढवणे गरजेचं आहे. आणि नुसतं तिथे नव्हे तर या संपूर्ण बेलापूर आणि ऐरोली या संबंध दोन्ही ह्याच्यामध्ये सर्व ठिकाणी ट्रान्सफॉर्मर कुठे कुठे पाहिजेत, त्यानंतर केबल कुठे कुठे नवीन टाकायची आहे, त्यानंतर ओव्हरहेड तुरब्याला तर ओव्हरहेड ह्याच्या ह्याला हे 2 मुलं मला वाटतं मृत्युमुखी झालेले. आणि अशा रीतीने जर MSCB काम करत असेल तर दुर्दैवी बाब आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये MSCBच्या अधिकाऱ्यांना आम्ही वॉर्निंग दिलेले आहेत, ही जेवढी कामं आहेत ती युद्ध पातळीवर करा. आणि जर उद्या काही असा काही प्रसंग झाला, उदाहरणार्थ DP उघडे आहेत किंवा केबल भूमिगत बरोबर केलेले नाहीत, त्यानंतर नाल्यामध्ये केबल टाकलेले आहेत, गटरात केबल गेलेले आहेत, ओव्हरहेडचं तुम्ही हे केलेलं नाही, तर या संदर्भात जर कुठली घटना घडली तर मला वाटते MSCBच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल असं त्यांना सांगितलेलं. आणि जी काही कामं आता सुचवलेली आहेत ती तातडीने करण्यात यावी अशी त्यांना विनंती केली.